पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं महाविकास आघाडीचं. पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा, एवढंच काम चालू होतं. त्यांनी चॅलेंजही केलं की माझ्यासोबत चर्चा करावी. नाही, खोटारडे आहे. वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही. वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही. वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला. उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावा हा प्रश्न होता. आणि कुठलाही शासकीय DR नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही, त्यामुळं आता ते खोटारडेपणाचा कळस आहे. आपल्या काळात त्यांनी काही केलं नाही आणि म्हणून आता आपलं अस्तित्व टिकवण्याकरता असे खोटेनाटे आरोप करत राहतात. सर, विमा कंपन्यांसंदर्भात, विमा जे पीक विम्याच्या संदर्भात त्यांच्या सगळ्या कंपन्यांनी खूप कमी परतावे शेतकऱ्यांना दिले, खूप नाराजी शेतकऱ्यांमध्ये. काही कंपन्यांनी तर आजपासून आपले कार्यालय शेतकऱ्यांची नाराजी पाहता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात वीज विमा कंपन्यांना पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्याकडे कुणाचा आढावा घेतला? कुणी खरीपाच्या बैठक घेतल्या? पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी बैठक घेतल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार? आणि कोणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं महाविकास आघाडीचं. पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा, एवढंच काम चालू होतं. पालकमंत्री आपल्या मतदारसंघात फक्त काम करायचे, जिल्हा पाहायचे नाही. त्यामुळं विमा कंपन्यावर कुणाचाही त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल नव्हता. त्यामुळं विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले, पण शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. खरं तर मागच्या मुख्यमंत्र्याचे अपयश आहे. त्या त्या वर्षाचा विमा असतो, त्या त्या वर्षी पैसे भरावे लागतात. आणि त्यामुळं त्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी लावली पाहिजे. विमा कंपन्यांनी फुकट पैसे उचलले याची उच्चस्तरीय चौकशी लावली पाहिजे अशी माझी मागणी आहे. शिवरायांचा अपमान करणार राज्यपाल अजूनही राजभवनात आहे असं म्हणतात आणि उदयनराजे पोहोचले नाही प्रतापगडला. नाही, माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेची भूमिका, आमची सर्वांची भूमिका समर्थन राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे. पण त्यांच्या संपूर्ण मी याच्यापूर्वीच बोललो आहे, राज्यपालांनी अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायाची प्रेरणा घेऊनच काम केलं आहे. त्या दिवशी त्यांची चूक झाली आहे. खरं तर त्यांना परत बोलणे की ठेवणे हा अधिकार आपला नाही आहे. ते खरं तर जे अधिकारीचा निर्णय आहे ते घेतील. सर, संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की शिवरायांचा अपमान करताना मरण का येत नाही? संजय राऊत नुसते ट्यूटिव करतात, ते सामनातून छापून आणतात आणि सकाळी मीडियासमोर येतात आणि वारंवार त्याच त्या बाबीला किती दिवस उत्तर द्यायचं. थँक्यू भाऊ.